झालेल्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी उपविजेतेपद जिंकलेलं आहे. ही सुद्धा एक ऐतिहासिक कामगिरीच आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदमान निकोबार संघाच्या विरुद्ध त्यांनी 42 गोल मारले. ही सुद्धा एक आत्तापर्यंतच्या वरिष्ठ गटातल्या हॉकी राष्ट्रीय स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी आहे. आपल्याबरोबर आत्ता संघाचे कर्णधार सुस्मिता, कोच सागर सिंग, व्यवस्थापक वैशाली सिंग, महाराष्ट्र हॉकीचे सचिव मनीष आनंद आणि त्यांच्या अर्धांगिनी पूजा आनंद सुद्धा आपल्याबरोबर आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या अभिनंदन करतो. खूप मोठी कामगिरी आहे. महाराष्ट्राने उपविजेतेपद जिंकलेली ही साधी सगळी गोष्ट नाही. अनेक अनेक वर्षापासून मी आपण पुढे पाहत होतो. तर मध्य प्रदेशचे संघाला किती चांगली सुरळ दिलेली आहे. आपण निधीच असलो नाही त्यात एवढं वाईट वाटून देईल. या विजयाबद्दल तू काय सांगतो?
काय प्रकारची किंवा कुठल्या कुठल्या प्रकारची मदत करता येईल आणि पुढे कसं हॉकीमध्ये हे पुढे जातील, इंडिया कॅम्प खेळतील, इंडिया खेळतील, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही हॉकी महाराष्ट्रातून पूर्ण टीम करणार आहे. आम्ही 5 मार्चला आमची जी आहे सर्वसाधारण सभा आहे, तर त्याच्यामध्ये पण आम्ही ठराव मांडून शासनाला पण देणार आहे आणि आमचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष अजिताला पवार यांना पण देणार आहे की जास्तीत जास्त धनराशी आपल्या मुलींनी केलेल्या इतिहासाबद्दल त्यांना काय तुम्हाला पुरस्कार देता येईल त्याच्याबद्दल त्यांची आम्ही वार्तालाप करणार आहे. नक्कीच प्रयत्न करू. जिल्हास्तरीय त्यांना काय काय तिथं मदत त्या त्या हॉकी संघटनेला त्यांच्या जिल्ह्यात काय काय करता येईल त्याच्यावरती आम्ही प्रयत्न चालू होते, कारण नुकतीच आमची इलेक्शन मागच्या वर्षी झाले आणि नवीन सगळी कमिटी तयार झाली आहे. त्या नवीन कमिटीला काय गाईडलाईन झाली आहे की त्यांना त्या त्या लोकल बॉडीजकडनं किंवा जिल्हा कमिटीकडनं कसे पैसे घेता येतील स्पोर्ट्ससाठी त्याच्यावर त्यांना गाईडलाईन करून आम्ही ते पुढे जाणार आहोत. महाराष्ट्र शासन में किधर भी नौकरी नौकरी अगर मिलता है तो हर लड़का है वो बढ़ जाएगा और जो हॉकी नहीं खेल रहे कि उनको भी एक उत्साह मिलेगा कि यहाँ पे हम अच्छा अच्छी खेलने से हमको जॉब मिलता है. कोचेस मॅनेजर्स अँड प्लेयर्स ऑल कंग्रॅच्युलेशन. तुमचं राष्ट्रसंचारच्या वतीने खूप खूप अभिनंदन.